नमस्कार मित्रांनो टी सी एसची ची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये हा क्वेश्चन वारंवार विचारला जातो आपल्याला होणाऱ्या तलाठी एक्झाम असेल किंवा कोणत्या जिल्हा परिषदच्या टी सी एस माध्यमातून होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतीही एक तारीख दिली जाती आणि त्या तारखेचा वार काढण्यासाठी सांगितलं जातं या ठिकाणी मी दहा ते पंधरा सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा वार कसा काढायचा हा सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही संख्येचा वार काढणे मित्रांनो या ठिकाणी आपण कोणतीही संख्या असू द्या दहा वर्षातली शंभर वर्षातली कोणत्याही संख्येचा वार आपण या ठिकाणी काढणार आहोत सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी महिन्यांचा कोड आणि शतकांचा कोड एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी महिन्यांचा कोड आहे एकशे चव्वेचाळीस झिरो पंचवीस झिरो छत्तीस आणि एकशे छेचाळीस म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या ठिकाणी शतकांचा कोड आहे जर साल असेल एकोणीसशे शतकातलं तर या ठिकाणी कोड झिरो घ्यायचा आहे आणि जर दोन हजारच्या शतकातला असेल या ठिकाणी कोड सहा घ्यायचा आहे यामधलेच शक्यतो प्रश्न टी सी एसच्या एक्झामसाठी येणार आहे आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी कोणता वार होता या ठिकाणी सर्वात पहिलं आपल्याला पाच गोष्टी या ठिकाणी लिहून घ्यायच्यात आणि पाच गोष्टींचीच फक्त आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची पहिली गोष्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत तारीख तर तारीख या ठिकाणी दिलेली आहे सव्वीस त्यानंतर जानेवारी महिना दिलेला आहे जानेवारीमध्ये आपल्याला महिन्यांचा कोड दिलेला आहे एकशे चव्वेचाळीस झिरो पंचवीस झिरो छत्तीस आणि एकशे शेहेचाळीस यामध्ये पहिला महिना आहे जानेवारी म्हणजेच कोड येणार आहे एक या ठिकाणी शतकाचा कोड दोन हजार शतकामधलं आहे तर या ठिकाणी शतकाचा कोड येणार आहे शून्य शून्य या ठिकाणी शतक जर दोन हजार असेल म्हणजे दोन हजार वीसची जर तारीख काढायची असेल तर या ठिकाणी शतक कोड आपल्याला सहा घ्यायचा आहे या ठिकाणी एकोणीसशे त्रेपन्न दिल्यामुळे एकोणीसशेचा शतक कोड शून्य घ्यायचा आहे म्हणजे झिरो येणार आहे त्यानंतर वर्षाचा कोड या ठिकाणी आपल्याला वर्ष लिहायचं आहे वर्ष एकोणीसशे त्रेपन्न दिलेलं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला वर्ष लिहायचं आहे त्रेपन्न आणि जो वर्ष आहे त्या ठिकाणी त्रेपन्नला चारने भागायचं आहे चारने भागल्यावर जे उत्तर येईल फक्त तेच उत्तर आपल्याला लिहायचं या ठिकाणी त्रेपन्न भागीले चार केलं तर तेरा चौक बावन्न बाकी एक येते बाकीचं काहीही घेणं देणं नाही या ठिकाणी फक्त तेरा ही संख्या लिहायची या ठिकाणी आपण तेरा घेतल्यानंतर टोटल सर्व गोष्टी झाल्या पाच तारीख महिनाकोड शतकोड वर्ष आणि वर्षाला चारने भागून उत्तर आलेलं तेरा या सर्वांची बेरीज करायची या ठिकाणी सव्वीस अधिक एक अधिक शून्य अधिक त्रेपन्न अधिक तेरा या ठिकाणी सर्वांची जर बेरीज केली या ठिकाणी सर्वांची बेरीज येणार आहे सव्वीस सत्तावीस या ठिकाणी टोटल त्र्याण्णव त्र्याण्णव बेरीजला येऊन सातने भागायचं कारण की आठवड्यामध्ये सात दिवस दिवसाचे आपल्याला वार काढायचा आहे त्याच्यामुळं सात वारांपैकी एक वार काढायचा आहे त्र्याण्णव भागिले सात जर केलं तर या ठिकाणी आपल्याला बाकी महत्त्वाचे आहे तेराने भाग जातो बाकी या ठिकाणी दोन उरते तर या ठिकाणी भरपूर जणांचा प्रश्न असेल आपण सातने का भागतो आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक दिवस मोजू शकता एक एक दिवस हा पहिला पहिला दिवस त्र्याण्णवपर्यंत जर सातने भागलं तर, भाग तर आपलं कॅल्क्युलेशन सोपं जातं या ठिकाणी रविवारला एक दिवस सोमवारला दुसरा मंगळवारला तिसरा म्हणजे आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे रविवार सोमवार हा दुसरा दिवस मंगळवार तिसरा असं करून आपली जी बाकी येते तेच आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी बाकी दोन आलेली आहे म्हणजेच दुसरा वार आठवड्यातील दुसरा वार हा सोमवार हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजीचा हा वार असणार आहे हेच आपलं अँसर आहे फक्त पंधरा सेकंदामध्ये हे आपलं अॅन्सर मिळालेलं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा हा टी सी एसच्या एक्झामला क्वेश्चन आला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी कोणता वार होता तर या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे सोमवार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा या ठिकाणी फक्त तुम्हाला महिन्यांचा कोड आणि शतकाचा कोड लक्षात ठेवायचा आहे आणि पाच गोष्टींची बेरीज करायची तर आपलं उत्तर पाच ते दहा सेकंदामध्ये येणार आहे